राज्यात 20 मार्चपर्यंत अवकाळीसह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. मराठवाडा विदर्भामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे आणि या अवकाळीनं बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालंय. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय, तर काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आणखी 3 दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे बळीराजा आता संकटात सापडलाय. अवकाळीचं नुकसान शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान करत आहे. राज्यामध्ये 20 मार्चपर्यंत अवकाळीसह गारपिटीचा इशारा दिलाय. यामध्ये मराठवाडा विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे आणि बळीराजाचा हातातोंडाशी असलेला आलेला हा घास हिरावून घेतलाय. अनेक ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिंचन.